अ जीवनसत्वाच्या अभावामुळे जसा काहींना रातांधळेपणा होतो तसा सध्या राजकारणामध्ये निष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या अभावामुळे पक्षांधळेपणा होताना दिसतोय. हा विकार आधी भक्तांमध्येच आहे का असं वाटत होतं, पण सध्या हा विकार नेत्यांमध्ये सुद्धा बळावत चाललाय. त्यामुळेच शिवसेना कोणाची, शिवसेना संपली की राहिली यावरची मतं तडीपार गुंड सुद्धा व्यक्त करायला लागलेली आहेत. पण महाराष्ट्राचे कान इतके दुबळे नक्कीच नाहीत की त्यांनी अशा काही तडीपार लोकांकडून ऐकून आपली मतं ठरवावी. पण बाळासाहेबांचं बोट धरून ज्यांनी महाराष्ट्रामध्ये चंचू प्रवेश केला आणि आम्ही शिवसेनेचे लहान भाऊ आहोत असं सातत्यानं म्हटलं, तेच लोक आता शिवसेनेच्या डोक्यावर भस्मासूर होऊन बसू पाहत आहेत. दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांनी ही गोष्ट जरा विचार करावी की जे लोक बाळासाहेबांशी दगाफटका करू शकतात ते शिंदेंना केव्हाही संपवू शकतील.